पृथ्वीवर 71% समुद्र आणि 29% भूभाग आहे. पृथ्वीच्या 29% भूभागावर आपल्याला नानाविध प्रकारची विपुल जैवविविधता आढळते. ही जैवविविधता सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. परंतु समुद्राखाली ही जैवविविधतेचा अमाप खजिना आहे. अथांग सागरामध्ये समुद्री सापांचेही मोठे विश्व आहे. अर्थात हे ऐकल्यानंतर समुद्री सापांचे प्रकार आणि त्यांची माहिती घेण्याबद्दलची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निश्चितच वाढली असेल. चला तर पाहूयात समुद्री सापांचे हे विश्व या रिपोर्टच्या माध्यमातून. जमिनीवर ज्या पद्धतीने आपल्याला विविध प्रकारच्या सापांच्या प्रजाती दिसून येतात, तशाच पद्धतीच्या समुद्रामध्ये देखील सुद्धा अशा विविध प्रजातीचे साप आपल्याला बघायला मिळतात. आज आपण जाणून घेणार आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती प्रजातीतील समुद्री साप हे आपल्याला सापडून येतात, याची आज आपण माहिती घेऊ. आम्हाला जे 7 स्पीशीज सापडल्या त्याच्यामध्ये 6 जे आहेत ते विषारी आहेत आणि 1 जी प्रजाती आहे ती बिनविषारी आहे. ते बिनविषारी प्रजातींना फाईल स्नेक असं म्हणतात. जे खोल पाण्यात समुद्री साप राहतात त्यांची सगळी प्रजाती खूप विषारी आहेत. सिंधुदुर्गच्या सर्वेमध्ये आम्हाला 7 स्पीशीज सापडल्या. त्यांची नावं अशी आहेत: एक पेलाजिक सी स्नेक, अॅन्युलेटेड सी स्नेक, स्पाइन बेलीड सी स्नेक, बीक सी स्नेक, वायपर हेडेड सी स्नेक आणि एक फाईल स्नेक नावाचं स्पीशीज आम्हाला सापडलं. समुद्री सापांचं मूळ खाद्य म्हणजे मासे आहेत आणि समुद्री पर्यावरण साखळी त्यांचं हे महत्व आहे की हे छोटी छोटी मासळी असो किंवा खटवी असो किंवा असे जे समुद्र प्राणी आहेत ते त्यांना खातात समुद्री साप. आणि समुद्री सापांना खाणारे मोठे पासे पण असतात, तर तसे ते साखळी एक बॅलन्स मेंटेन करतात. जगात पूर्ण समुद्री सापांचे 70 वेगवेगळे प्रजाती सापडले जातात. त्यात भारतात जे आहे ते 20 ते 22 स्पीशीज असे सापडतात. पण आपण पश्चिमी आणि पूर्व तटाला कम्पेअर केलं तर पश्चिमी तटात जास्त कमी स्पीशीज सापडली जाते आणि पूर्व तटात किंवा बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्त संख्येत प्रजाती सापडली जाते. मालवणमध्ये समुद्री साप विषारी असून सुद्धा खूप वेळ माशांच्या जाळीत वळे अडकतो. पण हे माहीत असून सुद्धा तिकडचे जे मच्छीमार आहेत त्यांनी कधीही मी तरी त्यांना मारताना सापांना मारताना बघितलेलं नाहीये. आणि जास्त करून लगेच साप जर अडकला तर त्याला काढून ते बाहेर समुद्रात सोडून देतात. मी विनायक परब. समुद्र सापाला आम्ही मारुजो असं म्हणता, कारण मालवणी शब्द हा मारुजो समुद्र सापाला वापरला जातो. तर दर्शक हो, आज आपण जाणून घेतलं की दक्षिण फाउंडेशन ही जी संस्था आहे या संस्थेने सिंधुदुर्गात केलेल्या संशोधनात 7 प्रकारच्या समुद्री सापांच्या प्रजाती या ठिकाणी आढळून आल्या, ज्यामध्ये 6 विषारी आणि 1 बिनविषारी प्रजाती असल्याचं या संशोधनात दिसून आलेलं आहे. आणि जो समुद्री साप जे आहे ते सागरी पर्यावरण श्रृंखलेतील देखील अतिशय महत्वाचा घटक आहेत. महेंद्र बराडकर, सिंधुदुर्ग.